पण काय कमी दिलं त्यानं? बाप मंत्री, तारटं खासदार, कोणाचा आमदार, पुन्हा डोळे लावून बसले नातू नगरसेवक. अरे त्याला मोठा तो होऊ दे, शाळेत तर जाऊ रे, आत्ताच नगरसेवक. पण सगळं काही एकच माझ्याच कडे पाहिजे. बरं का मी झालो तू मुख्यमंत्री? का केली महाविकास आघाडी? ही काही लपून ठेवण्याची गोष्ट नाहीये, अतिशय स्पष्टपणाने सांगतो की भारतीय जनता पक्षाने पाठीत वार केला, म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती. आणि तुम्ही साक्षात आज मला सांगा, मी केलं होतं ते बरोबर केलं होतं की नव्हतं सांगा, सगळ्यांनी उठून सांगा. जर मी हिंदुत्व सोडलं असेल तुम्ही मला सांगायचं, होय तुम्ही हिंदुत्व सोडलं, हिंदुत्व सोडलं की नाही हे तुम्ही मला सांगायचं. सोडलं मी हिंदुत्व? पण जेव्हा मी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळेला त्या पहिल्या 7 जणांमध्ये मी त्याचाही मान राखला होता. तेव्हा माहिती नव्हतं बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले मांडीला मांडी लावून बसले का? बोलताना स्वतःची दाढी स्वतःच्या तोंडात जात होती. घेतली होती ना शपथ इकडेच, तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने घेतली होती. आणि मध्ये अमित शहा जे बोलले की आसामचं काही ठरलंच नव्हतं, मी आज शिवरायाच्या साक्षीने माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुमच्या समोर सांगतोय की जे मी बोलतोय ते तसंच्या तसं ठरलं होतं. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ वाटून घ्यायचा हे ठरलं होतं, हे मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन शिवरायाच्या साक्षीने तुम्हाला सांगतोय. आज जे तुम्ही केलं आहात हेच तर तुम्हाला मी सांगत होतो की 2.5 वर्ष तुमची, 2.5 वर्ष शिवसेनेची. तेव्हा सांगितलं संभवही नाही. मग आत्ता जे तुम्ही केलं ते तेव्हा का नाही केलं, सन्मानाने का नाही केलं? पण शिवसेना संपवायची, शिवसेना खतम करायची. आणि नुसतं एवढ्यावरतीच नाहीये, माणसाची हाव किती असते. अरे इतरांना बाजूला सारून तुला तिकीट दिला, आमदार केला, मंत्री केला, आता मुख्यमंत्री झाला तरी शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख व्हायचं आहे. शिवसेना प्रमुख स्वीकारणार त्याला तुम्ही? आय लाईक इट. पण एक तर स्वतःच्या वडिलांच्या नावाने मत मागण्याची हिंमत नाही. बाप चोरणारी अवलाद, अरे स्वतःच्या वडिलांचा तरी विचार करायचा होता की त्यांना काय वाटेल की काय दिवट काट माझ्या जन्माला आलं जे माझ्या ऐवजी दुसऱ्याच्या वडिलांचं नावलं होतं. इससे लेकर शहर तक हर खबर आप तक, सब्सक्राइब कीजिए औरंगाबाद तक. लाइक सब्सक्राइब एंड प्रेस द बेल आइकन.